जिल्हाधिकारी कार्यालय येथे सदर रोडच्या विषयासंदर्भात निवेदन दिलं होतं। त्यानंतर आज तागायत गेला महिनाभरात नगर जामखेड रोडवरील निंबोडी ते चिचोंडी पाटील अठवड गावापर्यंत रस्त्यात मोठमोठे अपघात होत आहेत। यात पोलीस प्रशासनाच्या नोंदीनुसार वेगवेगळ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींनी केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे प्राण गमावले आहेत। झालेल्या अपघातामध्ये प्राण गमावलेल्या सर्वच्या सर्व व्यक्ती या सामान्य किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या। परंतु या जागी जर कोणत्या नेत्याच्या परिवारातील व्यक्तींचा अपघात मृत्यू झाला असता तर निश्चितपणे प्रशासनानं तात्काळ राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता यांनी गतिरोधकांची व्यवस्था केली असती। परंतु सर्वसामान्यांचा जीव किड्यामुंगीप्रमाणे समजणाऱ्या प्रशासनाला पत्र देऊन एक महिना होऊन दरम्यान अनेक निष्पाप व्यक्तींचा जीव जाऊन देखील जाग आली नाहीये। असे अजून किती निष्पाप व्यक्तींचे मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जाग होईल, त्यामुळे संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि निषेध नोंदवण्यात आला। लवकरच निंबोडी ते चिचोंडी पाटील अठवड गावापर्यंत क्रॉसिंग पट्टी आणि गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालय उपअभियंता डी एन तारडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करताना जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दीपक गुगळे, अमित गांधी, विजय मिसाळ, सोयल शेख, गौतमी भिंगार दिवे, वर्षा गांगार्डे, संदीप तेलगुणे आदी उपस्थित होते। मागणी मान्य न झाल्यास जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीनं रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला टायर ठोकले जाईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असं या निवेदनामध्ये म्हणण्यात आलंय। उपअभियंता डी एन तराडे यांनी लेखी पत्र देऊन आश्वासन दिलं, येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या आत ज्यांना सामाजिक संघटनेची अंबरनगर ते जामखेड रस्त्यावरती प्रकाश कुटे यांनी या बाबतीत स्पीड ब्रेकर बसवण्याच्या सेफ्टी मेजरसाठी जी काही मागणी केली आहे त्या बाबतीमध्ये आमचं जे मुख्य अभियंता कार्यालय आहे कोकण भवन मुंबई ते त्यांच्याकडे या बाबतीतल्या मंजुरीचे अधिकार आहेत। या बाबतीतला प्रस्ताव जो आहे तो लवकरात लवकर त्यांच्याकडे सादर करून त्या बाबतीतली कारवाई करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करतो आणि या बाबतीतली कारवाई लवकरात लवकर होईल। आज जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीनं नगर जामखेड रोडवरचे सातत्याने अपघात होत आहेत आणि निष्पाप लोकांना फक्त प्रशासनाच्या चुकीमुळे आपला जीव गमावा लागत आहे। नगर जामखेड रोड हा निंबोडी ते आठवडपर्यंत अत्यंत उत्तम नॅशनल हायवेने केलेला आहे, परंतु सुरक्षिततेच्या हिशोबाने जर आपण पाहिलं की रस्त्याची रुंदी खूप कमी आहे, परंतु त्या ठिकाणी अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर जिथे गाव आहे शाळा आहे तिथे स्पीड ब्रेकर आणि क्रॉसिंग पट्ट्यांची तसेच लक्षवेधी पाट्यांची खूप आवश्यकता आहे। आम्ही संघटनेच्या वतीने साधारण 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत, परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे आज आम्ही जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता नॅशनल हायवे यांच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत आहोत, परंतु कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे आणि उपकार्यकारी अभियंता यांच्या वतीने आज आम्हाला लेखी पत्र देऊन येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी क्रॉसिंग पट्टे आणि स्पीड ब्रेकर बसवले जातील असे आश्वासन दिले आहे। त्या आश्वासनाची आम्हीही इज्जत राखून आमचे ठिय्या आंदोलनापासून परावृत्त होत आहोत। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।